नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो आपले सर्वांचं स्वागत। मी STI रोहिदास चोंदी पाटील। आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षा स्टेट सर्व्हिस प्रिलिम्स जी आहे 2020 ची, हिच्यासाठी जे जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत यांनी काही बाबी आपल्या सारख्या डोक्यात ठेवल्या पाहिजेत। असे 8 मुद्दे मी सांगणार आहे की जे तुम्ही जर फॉलो केले तर तुम्हाला खूप चांगले इफेक्ट्स त्याचे दिसतील, मनाबदला तुमचा न्यूनगंड निघून जाईल। मित्रांनो, एक वाक्य लक्षात ठेवा, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल। जर तुम्ही नियोजन करण्यात चुकलात तर तुम्ही अपयशी होण्याचं नियोजन करत असतात। हा फार महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या सगळ्या बाबींमध्ये लक्षात घ्यायचा आहे। 8 स्टेप्स आपल्याला बघायची आहे। नेहमी अभ्यास करत असताना तुम्हाला राज्यसेवा पूर्व पास होणेच आहे आणि ते शक्य आहे। हे सगळं करत असताना काही बाबी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि त्याच्यातली पहिली बाब आहे ती म्हणजे नियोजन। मित्रांनो, तुमच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग असलं पाहिजे की या 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर ही परीक्षा होणार आहे, माझ्यासाठी या ठिकाणी 90 दिवस आहेत, 100 दिवस आहेत, माझा सध्याचा अभ्यास नेमका किती झालेला आहे, माझे घटक कोणकोणते कमकुवत आहे, कोणकोणत्या सब्जेक्ट्सला कोणकोणत्या टॉपिक्सला मी रिव्हाइज केलेलं नाही आहे, किंवा कोणते मुद्दे माझे अजून वाचायचेच बाकी आहे, हे सगळं तुम्हाला कागदावर लिहावं लागेल। तुम्ही आता हे लेक्चर ऐकताय त्याच्यानंतर तुम्ही लगेच त्या ठिकाणी एखादी वही पेन घेतला पाहिजे। मला प्रत्येक महिन्यामध्ये काय करायचं आहे, प्रत्येक सप्ताहामध्ये काय करायचं आहे, प्रत्येक दिवसात काय करायचं आहे, एक ढोबळ नियोजन असलं पाहिजे। मुद्दा लक्षात घ्या, नियोजन ढोबळ असलं पाहिजे। नाहीतर मग तुम्ही म्हणाल नियोजन आमचं काटेकोर आहे आणि अंमलबजावणी ढोबळ आहे, हे चालणार नाही। नियोजन ढोबळ करा, मात्र अंमलबजावणी काटेकोर करा। मध्ये 2-2 तासानंतर 15-20 मिनिटाचा गॅप असू द्या नियोजन करत असताना। तो मुद्दा मला वाटतं फार महत्त्वाचा आहे। तुमची अभ्यासाची जागा फिक्स असली पाहिजे, अभ्यासाची वेळा फिक्स असल्या पाहिजे, म्हणजे तुमचं त्या ठिकाणी जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते चांगलं होत असतं। थोडक्यात काय, तर तुम्हाला आपला स्वतःचा पुढील आगामी 2-3 महिन्यामधील दिनक्रम जो आहे तो आधी कागदावर घ्यायचा आहे। मित्रांनो, कधीही टार्गेट समोर निश्चित असलं पाहिजे। आपल्याला दिसला पाहिजे तो पक्षाचा एक डोळा, तर तुम्ही त्या ध्येयापासून भटकत नाही। नाहीतर मग आपलं व्हॉट्सअप, फेसबुक, एखादा मित्र, नातेवाईक, घरचे, असा बराच आपला टाईम निघून जातो, वेळ निघून जातो, जो आपल्यालाच कळत नाही। पहिला मुद्दा झाला। दुसरा मुद्दा आपल्यासाठी आहे तो म्हणजे किती तास अभ्यास करायचा। आता हा बऱ्याच जणांच्या समोरचा प्रश्न आहे, पण इथे 2-3 प्रकारचे विद्यार्थी तुमच्यामध्ये असणार आहे। काही जण पूर्ण वेळ अभ्यास करणारे, ज्यांच्याकडे सध्या कोणतीही पोस्ट नाही आहे, पूर्ण वेळ त्यांनी अभ्यासाला झोकून दिलेला आहे। दुसरा वर्ग या ठिकाणी असणार आहे त्यांच्याकडे ज्यांच्या नोकरी चालू आहे। आता राज्यसेवा म्हटल्यावर बरेच जण क्लास 3 क्लास 2 या नोकऱ्या करत आहे, नोकरी करून त्यांना अभ्यास करायचा आहे। आणि तिसरा वर्ग आहे तो म्हणजे गृहिणींचा, हाऊसवाईफ ज्यांना म्हणतो आपण, ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांना कदाचित बाळ असेल ते सांभाळून अभ्यास करायचा आहे, घर सांभाळून, स्वयंपाक वगैरे सगळं सांभाळून अभ्यास करायचा आहे। ही 3 या ठिकाणचे घटक आहेत। प्रत्येकासाठी तास जे आहेत ते सारखे नाही आहे। पूर्ण वेळ अभ्यास करणाऱ्याने किमान 12-13 तास अभ्यास केला पाहिजे। जॉब होल्डर आणि हे जे आहेत हाऊसवाईफ्स, यांनी कमीत कमी 7-8 तास अभ्यास त्या ठिकाणी मला वाटतं केला पाहिजे। सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 3-4 तास असा अभ्यास होऊ शकतो। आपण त्यावर याच्यावर एक सेपरेट लेक्चर मी टाकलं आहे की गृहिणी आणि जॉब होल्डर जे आहेत यांनी नेमकं कशा पद्धतीचं आपलं नियोजन ठेवलं पाहिजे। त्याच्यामध्ये शनिवार रविवारचा वेगळा प्लॅन असला पाहिजे, सोमवार ते शुक्रवारचा वेगळा प्लॅन असला पाहिजे। तर सरासरी एक इफेक्टिव्ह, ज्याला आपण प्रोडक्टिव्ह स्टडी म्हणतो, जो की तुमचा एकदम एकाग्रतेने होतो आहे, जो की तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी मिळवून देतो आहे, असा जो अभ्यास आहे ज्याची जागा तुमच्या हृदयात आहे, डायरेक्ट डोक्यात घुसतोय तुमच्या, एकाग्रतेने जो अभ्यास होतोय, असा अभ्यास मला वाटतं किमान 8-10 तासाचा कमीत कमी असलाच पाहिजे। जे जॉब करणारे आहे, हाऊसवाईफ आहे, त्यांना 2-3 तास कमी झाला तरी चालतो, योग्य नियोजन असलं पाहिजे। विषयाची योग्य विभागणी असली पाहिजे, मी केव्हा कोणता अभ्यास करायचा। मी तुम्हाला प्राईम टाईम या कन्सेप्टवर बोललेलो आहे। आपला प्राईम टाईम शोधता आला पाहिजे की मला सगळ्यात चांगला वेळ माझ्यासाठी कोणता आहे। त्या चांगल्या वेळेमध्ये, प्राईम टाईममध्ये चांगले म्हणजे नवीन कन्सेप्ट समजून घेणे असेल, अवघड विषय वाचणे असेल, ते तुम्हाला ठरवायचं आहे।
याच्यामध्ये वामकुक्षीसारखी बाब आली दुपारच्या वेळेस, थोडंसं तुम्ही 15-20 मिनिट, अर्धा तास मॅक्झिमम त्या ठिकाणी थोडीशी वामकुक्षी घेऊ शकतात. नाहीतर मग एकदा झोपलो की झोपलो, 2 तास उठलोच नाही असं होऊन जमणार नाही. तर अभ्यासाचे तास किती असावी, दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा मित्रांनो फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुम्हाला पूर्वपरीक्षेला GS आणि CSAT आहे, ओके. आणि या दोघांची एक स्वतंत्र तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे की GS चा अभ्यास मला नेमका कसा करायचा आहे, CSAT चा अभ्यास मला नेमका कसा करायचा आहे. याच्यामध्ये बघा, GS जे आहे पूर्वपरीक्षेला मुख्यतः फॅक्ट्सवर आधारित बऱ्यापैकी असतं. या ठिकाणी तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टी विचारल्या जातात, वस्तुनिष्ठ बाबी जास्त विचारल्या जातात. या ठिकाणी तुम्ही जे पुस्तकं वाचता आहेत ज्याच्यामध्ये विज्ञानासारखा अत्यंत महत्त्वाचा घटक असेल, अर्थशास्त्र असेल, पर्यावरण असेल, इतिहास, भूगोल, राज्यघटना, हे यांचं मला असं वाटतं पूर्वपरीक्षेसाठी तुम्ही एक आपल्या लहानशा नोट्स काढून ठेवलेल्या असल्या पाहिजे. त्या नोट्सचं आणखी मायक्रो नोट्समध्ये तुम्ही रूपांतर केलं असलं पाहिजे पूर्वपरीक्षेसाठी. GS स्वतःच्या नोट्स आणि त्याच्यामधल्या सर्व घटकांची तयारी केलेली असली पाहिजे. असं नाही पर्यावरण मेन्सला त्या ठिकाणी कुठेतरी कमी आहे म्हणून मी पर्यावरण बाजूला ठेवतो आहे, असं चालणार नाहीच इथून पुढे. किंवा मग बरेच जण म्हणतात CSATवर तर सगळं रिझल्ट वगैरे ठरतोय, मग GSला आम्ही दुर्लक्ष करतोय. मित्रांनो मला वाटतं असं करून चालणार नाही आहे, मान्य आहे. CSATला तुम्हाला एक टेक्निकल स्टडी करायचा आहे. CSATमध्ये तुम्हाला सराव फार महत्त्वाचा आहे, पॅसेज असेल, त्याच्यानंतर इकडे गणित बुद्धिमत्ता असेल, त्याच्या संदर्भातले मुद्दे ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे, ओके. पण दोघांचं स्वतंत्र नियोजन असलं पाहिजे. CSAT म्हटलं की ते सरावाचा भाग आहे आणि GS म्हटलं की माझं म्हणणं आहे रिव्हिजन्स तुमच्या जास्त झाल्या पाहिजे, त्याच्यामध्ये नोट्स बनवणं सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. मात्र नोट्स हे सर्वांसाठी कंपल्सरी नाही आहे, तोही मुद्दा लक्षात घ्या. काही जणांना फक्त वाचून जर लक्षात राहत असेल तर त्यांना त्या ठिकाणी कंपल्सरी नाही आहे की नोट्स काढल्याच पाहिजे म्हणून, ओके. पुढचा चौथा मुद्दा मित्रांनो तुमचं पूर्वपरीक्षा पास होण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा, म्हणजे मी तर म्हणतो सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे, तो म्हणजे रिव्हिजन, उजळणी. बऱ्याच जणांचं काय होतं, पुस्तकं ते सिलेबस कव्हर करता करता पुस्तकं वाचता वाचताच वेळ निघून जातो. आणखी एक चूक आपण करतो की या ठिकाणी आपण ते जे मी तुम्हाला याच्या आधी लेक्चर टाकलेले आहेत की वन सब्जेक्ट वन बुक, एका विषयासाठी एकच चांगलं पुस्तक वाचा, त्याचे जास्तीत जास्त रिव्हिजन द्या, कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळेस वाचा, हे काही जणांना जमत नाही. काही जणांचं कसं आहे, याच्याकडून एखादं पुस्तक भेटलंय तेही वाचायचं. समजा अर्थशास्त्र आहे, रंजन कोळंबे सरांचं वाचलंय, नाही मला आता किरण देसाई सरांचं भेटलंय तेही वाचलंय, क्रमिक पुस्तकही वाचतो आहे, पुन्हा एखाद्याच्या नोट्स भेटले अर्थशास्त्राचे तेही वाचतोय, एखादा आर्थिक पाहणी अहवाल आणून ठेवलाय तो पूर्णच त्या ठिकाणी वाचत सुटलाय पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत. अशा जर चुका होत असतील तर मग रिव्हिजनला वेळ पुरणार नाही. मित्रांनो स्मार्ट स्टडी तुम्हाला करावा लागेल या ठिकाणी, तेव्हा तुम्हाला रिव्हिजन उजळणी तुमची होणार आहे. आणि उजळणी फार महत्त्वाची आहे, आणि ती उजळणी करत असताना तुमच्या समोर सगळं ते प्रत्येक विषयाचं व्यवस्थित वही, त्याचे नोट्स, त्याचं पुस्तक असं समोर असलं पाहिजे. शांततेने 2 तास वाचून झालं की नंतर तुम्ही 15-20 मिनिट त्या घटकाबद्दल शांततेने चिंतन केलं पाहिजे, रिकॉल केलं पाहिजे. मग मला कोणते मुद्दे आठवत नाही आहे हे एकदा स्वतःला विचारलं पाहिजे, ते मुद्दे पुन्हा वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो एक अंतर्मुख होऊन जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहून या ठिकाणी तयारी केली आणि आढावा घेतला, रात्री झोपण्यापूर्वी जर दररोज स्वतःला विचारलं की मी आजचं प्लॅनिंग केलेलं होतं त्यानुसार मी अभ्यास केलाय का, हे जर दररोजच्या दररोज आपलं स्वयंमूल्यमापन तुम्ही केलं तर मला वाटतं तुम्ही नक्कीच खूप पुढे जाणार आहात. वेळच्या वेळेवर चुका सुधरवणं, आपण आजचं प्लॅनिंग केलंय, चला मी आज 12 तासाचं नियोजन होतं माझं, माझं 2 तास कुठेतरी वाया गेले, उद्या जाणार नाही, उद्या मी 2 तास ते भरून काढण्याचा प्रयत्न करेल, हे ज्याला जमतं मला वाटतं त्याला ते रिव्हिजनलाही वेळ भेटणार आहे आणि सगळ्याच गोष्टी कव्हर करायला वेळ भेटणार आहे. पाचवा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो, तो म्हणजे टार्गेट किती असलं पाहिजे, किती स्कोर तुम्हाला मिळवायचा आहे. पूर्वपरीक्षा तुम्हाला पास होण्यासाठी किती स्कोर असला पाहिजे बघा. आता या ठिकाणी थोडंसं मागील जर तुम्ही 2-4 वर्षाचा अनुभव बघितला तर कट ऑफ्स वेगवेगळे लागत आहेत. आता 2019 बघितलं तर एक जवळपास 190 ते 200 दरम्यान मला वाटतं कट ऑफ लागलेला आहे, 194-192 काहीतरी असं कट ऑफ होतं 90-92. मात्र हे दरवर्षी असं येईलच असं नाही. याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे काठिण्य पातळी. काय काठिण्य पातळी या ठिकाणी फार महत्त्वाची आहे मित्रांनो. या ठिकाणी ते कट ऑफ मग तुमचा स्कोर जे आहे मॅक्झिमम 250+ हे टार्गेट तुमचं असलं पाहिजे. पेपर जर सोपा आला
तर खूप मोठे त्या ठिकाणी स्कोर आलेले आहेत विद्यार्थ्यांचे, तसे कट ऑफ सुद्धा लागलेले आहेत. तर ते तुमचं टार्गेट असलं पाहिजे, ज्यामध्ये तुम्हाला माहीत आहे सी सॅट आणि जी एस. सी सॅटमध्ये काही जण खूप चांगला स्कोर घेतात, जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहे, मेडिकलकडचे आहेत. सी सॅट, सी सॅटमध्ये तुमचा स्कोर वाढवणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, कोणते घटक मला सोपे जात आहेत, कोणते अवघड जात आहेत, याचा आधी विभागणी तुम्ही केली पाहिजे. जी एसच्या बाबतीत असेल, सी सॅटच्या बाबतीत असेल, ज्याच्यावर आपलं जास्त कमांड आहे ते आणखी चांगले करून ठेवणं, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोर मिळवणं, हा मला वाटतं फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. पुढचा मुद्दा या ठिकाणचा आहे सहावा आपला पॉईंट, तो म्हणजे प्रॅक्टिस. मित्रांनो, हा आपल्या मागील मुद्द्याला उपमुद्दा आपण म्हणूया. एम सी क्यूज या ठिकाणी सोडवणं हा फार महत्त्वाचा घटक आहे. कशाच्या बाबतीत? जी एचच्या बाबतीमध्ये मुख्यतः. दुसरं, सी सॅटचे जे काही जुने प्रश्न असतील, पार्थिव निर्णय क्षमतेपासून धरा किंवा उतार्यावरील प्रश्न घ्या, पॅसेज घ्या, जुने पॅसेज जे आहे जे आयोगाने विचारलेले आहेत ते जर तुम्ही एकदा समजून घेतले, त्या प्रश्नांचा जर सराव केला, तर तुम्हाला तो आयोगाचा अप्रोच कळतो की आयोग नेमका कशा पद्धतीने प्रश्न विचारतोय. वेळेचं गणित तुम्हाला जुळवता येतं. बऱ्याच वेळा तुमच्याकडे प्रश्नसंच असतात, संभाव्य प्रश्नसंच भेटतात. दररोज तुम्ही किमान 200 प्रश्नांचा सराव केला पाहिजे. दररोज जी एचचे किमान 200 प्रश्न. हे केव्हा पण वाचन पूर्ण झालेलं आहे तेव्हा आहे. शेवटचा टप्पा सांगतो एकदम, शेवटचा एक महिना आहे. सी सॅटचा सुद्धा एक 180 प्रश्न तुम्ही दररोज सोडवले पाहिजे. त्याच्यामध्ये पुन्हा एक मुद्दा आहे की तुम्ही पेपरला जेव्हा आपण जातो, पेपरचा वेळ जो असतो, समजा 11 ते 1 हा वेळ आहे जी एसचा, त्यावेळेतच जी एसचा तुम्ही सराव केला पाहिजे. 3 ते 5 सी सॅटचा पेपर असतो, त्यावेळेसच घरी सी सॅटचा सराव आपण केला पाहिजे. म्हणजे काय होईल तुम्हाला, त्या वेळेमध्ये मी बरोबर त्या पद्धतीने माझ्या मनाची प्रोसेस होते आहे का हे तुमच्या लक्षात येईल. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं, मागील जे 5 वर्षाचे पेपर आहेत मित्रांनो, हे सोडविणे अनिवार्य आहे. त्याच्यामध्ये मग एका उपघटकावर नेमके कसे प्रश्न आले, त्या उपघटकांची उजळणी असेल, त्याच्यातले प्रश्न माझे कसे बरोबर येत आहेत का, काही चुकता आहेत का, कसे चुकता आहेत, त्या ठिकाणी व्यवस्थित रिव्हिजन करून घेणे. मागील प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर तुम्हाला कळेल की नेमकं आयोगाचा कल काय आहे, आयोग नेमका कशा टाईपचे पॅसेज टाकतो आहे किंवा कोणत्या स्वरूपाचे जी एचचे प्रश्न विचारतो आहे. मित्रांनो, ते म्हणतात ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, त्या पद्धतीने आहे. मागील प्रश्न पाहिल्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही. तुम्हाला असं कोणी किती गायडन्स दिलं, कोणी काही सांगितलं, परंतु हे स्वतःला तुम्हाला करावं लागेल. सातवा मुद्दा जो आहे तो म्हणजे ट्रेंड अनालिसिस तुम्ही केला पाहिजे, की नेमकं कोणत्या स्वरूपाचे प्रश्न बदलत आहे. त्याच्यासाठी तो आधीचाच मुद्दा, प्रश्नपत्रिका विश्लेषण जसं तुम्ही करत जाल तसं तसं तुम्हाला कळेल की नेमकं कशा स्वरूपाचे बदल होत आहेत. विज्ञानावरचे प्रश्न कसे वाढत आहेत, किंवा मग ते प्राचीन मध्ययुगीन इतिहासावरचे प्रश्न, त्यांची संख्या कुठेतरी कमी होती आहे. करंटचे नेमके कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत, जे आपण ज्याला चालू घडामोडीचे मुद्दे म्हणतोय, नेमकं त्याची काठिण्य पातळी नेमकी काय आहे, न्यूजपेपर वाचायचा आहे, कितपत डीपमध्ये वाचायचं आहे, हे सगळे मुद्दे तुम्हाला ते ट्रेंड अनालिसिसमध्ये जमणार आहेत. आणि शेवटचा जो आठवा मुद्दा आहे तो म्हणजे परीक्षा हॉलमध्ये जेव्हा तुम्ही जातात त्यावेळेची तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. जे तुम्हाला एम सी क्यूचा हा पेपर आहे याची हाताळणी तुम्ही नेमकी कशी केली पाहिजे. अविनाश धर्माधिकारी सर यांनी एक मेथड सांगितलेली आहे, ABCD मेथड, खरं म्हणजे त्यांचं नाव आहे. ही मेथड आपण या ठिकाणी वापरतो बरेच जण, की तुम्हाला पेपर हा 4 टप्प्यात सोडवायचा आहे. काय? पेपर 4 टप्प्यामध्ये सोडवायचा आहे, ज्याला आपण एलिमिनेशन पद्धत म्हणतो, ती सुद्धा तुम्हाला इथे वापरायची आहे. पहिला टप्पा काय? वाचल्याबरोबर उत्तर येतंय असे प्रश्न पहिल्या टप्प्यात सोडवून घ्या. दुसरा टप्पा काय? थोडंसं बाबा तुम्हाला शंका येते तो दुसऱ्या टप्प्यामध्ये सोडवा. तिसरा टप्पा काय? 2 ऑप्शनमध्ये तुम्ही कन्फ्यूज आहात, 2 कट होत आहेत तिसऱ्या टप्प्यामध्ये. आणि चौथा टप्पा, ज्या ठिकाणी सर्वस्वी अंधार आहे, तुम्हाला काहीच माहीत नाही, जे तुम्हाला कदाचित सोडूनच द्यायचे आहेत प्रश्न, त्यांना अटेम्प्ट करायचं नाही, तो चौथा टप्पा राहू दे बाजूला. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी परीक्षा हॉलमधील ते जे प्रेशर आहे ते या ठिकाणी हँडल करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी 8 बाबी मला वाटतं मी या ठिकाणी डिस्कस केल्या, आणि नक्कीच तुम्हाला हे पटलं असेल की या पद्धतीने जर तुम्ही गेलात, यानुसार जर तुम्ही प्लॅनिंग केले, तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा नक्कीच तुम्ही पास होऊ शकणार आहात. तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आणि
नवीन असाल या चॅनलला असेच राज्यसभे संदर्भात विविध अपडेट्स आणि इतर माहितीपूर्ण लेक्चर्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल क्लिक करून ठेवा. धन्यवाद.